हिंदू समाजाच्या भावनांचा मान ठेवून मंदिरे देवस्थानांवरील बंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी आज धर्मजागरण समन्वय देवगिरी प्रांत संस्कृती विभागातर्फे जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली होती त्यात मंदिरे व देवस्थानांवरही बंदी घातली आहे. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे मंदिरे देवस्थाने हे समाजाचे मनोबल वाढवणारी तथा मनाला शांती व समन्वय साधणारी असल्यामुळे मंदिरे व देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते पूर्ववत चालू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी धर्मजागरण समन्वयाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. कोविड-19 या महामारीच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये जो काही बंद पाडण्यात आलेला होता त्या अनुषंगाने अनलॉकची प्रक्रिया झाली. सर्वत्र व्यवहार सुरळीत झाले. नवीने दारूचे दुकानं देखील पूर्वपदावर चालू झाले. पण शोकांतिका आहे, संपूर्ण भारत देशामध्ये जर महाराष्ट्र राज्य सोडलं तर सर्व देवस्थानं सर्व मंदिरं खुली करण्यात आलेली आहेत. फक्त महाराष्ट्रात अजूनपर्यंत मंदिरं उघडलेली नाहीत. शासनाला आमची एकच विनंती आहे की शासनाने सर्व महाराष्ट्रातले जेवढे काही मोठमोठे देवस्थान आहेत सर्वांना शासन मान्यतेनुसार उघडं करून दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी. त्या अनुषंगाने काही लोक जरी त्याच्यात काही राजकारण करत असतील पण मंदिरं उघडण्यामागचा हेतू त्या मंदिरांच्या उघडण्याबद्दल जे काही कडकडीची लोकांमध्ये भावना आहे व कारण त्याच्यावर बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह. मंदिर म्हणजे काही फक्त भावनेचा विषय नाही तर बरेच लोक आज त्या मंदिराच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह भागवत आहेत. फुलवाले असतील, प्रसादवाले असतील, काही मंदिरातले कर्मचारी असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, त्या अनुषंगाने त्यांचा देखील उदरनिर्वाह थांबलेला आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर मंदिरं उघडावी त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी धुळे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. एकविरा देवी संस्थान असेल, येल्लम्मा माता संस्थान असेल, खंडेराव मंदिर असेल, सर्व विश्वस्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे जिल्हा कार्यवाह सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट व धर्मजागरण समिती, येल्लम्मा माता मंदिर ट्रस्ट अशा या अनेक ट्रस्टच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना निवेदन देण्यात येत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे सगळे व्यवसाय सुरू झालेले आहेत, सगळ्या प्रकारचे व्यवहार सुरू झाले आहेत. फक्त महाराष्ट्रातच मंदिरे बंद आहेत तर महाराष्ट्रातली मंदिरे खुली करण्यात यावी या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने मंदिरं उघडण्याच्या वेळेला जे काही नियमावली तयार करतील, विना नियमावली जर कोणालाच ते परवानगी देईल तशी नियमावली आम्ही पाळायला तयार असताना देखील परवानगी देत नाही हे शोकांतिका आहे. तरी शासनाने आम्हाला मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी ही धर्मजागरण समिती व इतर देवस्थान समित्या या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे. धन्यवाद.